ऐसा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, मी ज्योती। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। शहर आणि नगरांचा विकास होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची घोषणा। शिक्षण उद्योग क्षेत्र अतिरिक्त FSI राज्य सरकारकडून देण्यात आले महत्त्व। अडत ही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून घेऊ नये या पणन संचालकांच्या निर्णयाला सभागृहात देण्यात आली स्थगिती। आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा या प्रस्तावावर केंद्र सरकार सकारात्मक दृष्टीने विचार करणार, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांचं वक्तव्य। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। आता बातम्या विस्तृतपणे। विविध शहर आणि नगरांचा विकास होण्यासाठी काल मुख्यमंत्र्यांकडून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची घोषणा करण्यात आली। यामध्ये सर्वात जास्त महत्त्व शिक्षण उद्योग क्षेत्र अतिरिक्त FSI राज्य सरकारकडून देण्यात आले। बांधकामाच्या आडी येणाऱ्या कारभाराला मार्ग देत खासगी क्षेत्रावरील बांधकामास येत्या 7 दिवसांच्या आत परवानगी दिली जाईल असाही निर्णय घेण्यात आलाय। यामुळे उद्योग पर्यटनाला चालना मिळणं सोपं होईल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे। तसंच सफाई कामगार आणि पोलिसांच्या घरांसाठीही अतिरिक्त FSI मंजुरी देण्यात आली आहे। अडत ही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून घेऊ नये असा निर्णय पणन संचालकांनी घेतला होता, मात्र या निर्णयाला सभागृहात स्थगिती देण्यात आली आहे। हा निर्णय शेतकरी विरोधी असून सरकार आणि महाराष्ट्रातील 288 आमदारांनी राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केला। सांगलीमध्ये आज ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते। साहित्य अकादमीच्या पुरस्कार विजेत्या लेखिका डॉक्टर माधवी सरदेसाई यांचं निधन झालंय। त्यांचं सोमवारी सकाळी 4:30 सुमारास निधन झालं। त्या 52 वर्षाच्या होत्या। कोकणी भाषेवर मनापासून प्रेम करणाऱ्या माधवीताईंच्या जाण्यानं साहित्य कला मंचात शोककळा पसरली आहे। डॉक्टर माधवी सरदेसाई गेल्या वर्षभरापासून कॅन्सरशी झुंज देत होत्या। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईत उपचारही सुरू होते। 15 दिवसांपूर्वीच त्यांना गोव्यात आपल्या घरी आणण्यात आलं होतं। अशातच काल सकाळी 4:00 सुमारास त्यांचं निधन झालं। माधवी सरदेसाई यांच्या पश्चात त्यांचे पती, 2 मुली असा परिवार आहे। सध्या त्यांचा मृतदेह अंतिम दर्शनासाठी मडगाव येथे त्यांचे बंधू आमदार विजय सरदेसाई यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलाय। आज सकाळी 11:00 मडगावच्या स्मशानभूमीत डॉक्टर माधवी सरदेसाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांची वर्णी लागली आहे।